Namaskar. Bisleri manyalar, ani bisleri guntu, ani begini, ani vidarti. Suryan lamasa namaskar, majana rai bayi somo kuturi rana kumpani tabu kapuri di lamu. Ani aman tagar mani, chote chote kumpani kau murung mi ane di. Estika ni mana baru lecak, kup kup, abi mana pula. Ani मी जे काम केलेले मी आता जे काम केलेले ते सांगते कारण आता इथं कोणाला प्रत्येक व्यक्ती कागदाचा पाव मोबाईल तो कोण बोलतो मला तर कागद मोबाईल काहीच कळत नाही मला फक्त काम केलेले कारण मी शिकलेच नाही लहानपणापासून शाळेची कशी शाळा आणि कशी शाळेची पायरी सुद्धा मी हे केली नाही त्यामुळं मग माझं शिक्षण म्हणजे अजिबातच नाही काय झालं त्यामुळं पण आज मी एक शेती शाळा शिकली आणि लहान असताना आम्हाला सगळं शेतीचंच काम माहिती होतं आमची लहानपणी खूप कठीण परिस्थिती होती आणि आम्ही सात बहिणी आणि एक भाऊ होतो पण एक बया आई म्हणजे आमची लहान असतानाच आई गेली एक बहीण नऊ आठ महिन्याची होती तेव्हाच आई गेली आमच्या सांभाळ सगळं आमच्या वडिलांनीच केला आणि लहानपण नऊ महिन्याचं बाळ सांभाळायचं त्यामुळे शिक्षण मला घेताच आलं नाही आणि घेतले पण त्या टायमाला शिक्षण नव्हतं तर शिक्षण नाही घेता आलं पण आमच्या वडिलांनी आम्हाला एक महिन्याने दोन महिन्याने घरामध्ये बसून आणि ज्ञान खूप शिकवलं कारण त्याने आम्हाला ज्ञानाची शाळा शिकवली मग त्याच्यामध्ये जवळ बसवायचे समाजामध्ये कसं राहायचं कसं वागायचं कसं काम करायचं शेतीमध्ये कसं काम करायचं हे आमच्या वडिलांनी आम्हाला खूप शिकवलं गरिबी आली तर अजूनही श्रीमंती आली तर अजूनही आणि कोणत्याही कामामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये मरून निघायचं पण सरून निघायचं नाही मग हे काम हा एक एक शब्द आता कागदावर लिहून ठेवतात पण एक एक शब्द आमच्या वडिलांचा मी माझ्या डोक्यामध्ये साठवून ठेवला आणि आईची माया आणि वडिलांची माया आईची माया तर कधी भेटलीच नाही पण आमच्या वडिलांनी आईची आणि बापाची सगळी माया वडिलांनी आम्हाला दिली आणि त्यांनी खूप कठीण परिस्थितीमधून लहानचं मोठं केलं आम्हाला कारण खूप गरिबी होती आणि मग माझं गरिबी असल्यामुळं दुर्गम भाग आहे एकदम अजून सुद्धा पाणी प्यायला पाणी भरपूर पडतं पण सगळं वाहून जातं आणि आता सध्या प्यायला पाण्याची अडचण आहे असं दुर्मळ भाग आहे पण त्याच्यामध्ये माझं त्याच गावामध्ये 12 वर्षेच माझं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर माझं सासर घरी मग संसार सुरू झाला पण मग तिथं पण खूप गरिबी होती आणि घरातले माणसं पण प्रचंड कठीण होती तर मग माझा त्याच्यामधून गाईच्या गोठ्यामध्ये 30-40 वर्षे माझा गाईच्या गोठ्यामध्ये संसार झाला आणि खूप संध्याकाळच्या टिकेवारी झाला तर सकाळचं उठून मला सगळं काम करावं लागायचं 5 दिवसापासून मी शेतीमध्ये सगळं काम केलं 5 दिवसाचं बाळ असताना पाठीची बाजून मी शेतीमध्ये काम केली आणि मग अठ्या कठीण परिस्थितीमध्ये तर मी चार बाळांचा जन्म सुद्धा माझा गाईच्या गोठ्यामध्ये झाला पण मला असं सासू असते एवढा कठीण परिस्थिती आम्हाला तिसरं चौथं बाळ नको होतं पण मला एक मुलगीची अपेक्षा होती म्हणून मुलगीची वाट पाहता पाहता मला चार मुलं होऊन गेले त्याच्यामध्ये 3 मुलगा आणि एकच मुलगी झाली आणि कठीण परिस्थितीमुळं का चौथं बाळ मला असं वाटलं होतं का हे नको म्हणून संध्याकाळच्या टिकेवर जवळ कोणी नसायचं आणि मी खरोखर असं लहान ढकलून दिलं तेव्हा मी रात्रभर त्याला घेतलं
कारण माझी परिस्थिती तशी कठीण होती पण एक टँकी गाई म्हणून ती गाई त्या बाळाचं रात्रभर त्या गाईला ते बाळा सांभाळत त्या चारी पायामध्ये घेऊन नंतर त्याला खेटून बसणं त्याला पाकवडांना सुद्धा त्या गाईला चाकलं एवढं परिस्थिती त्या मला कठीण याच्यामध्ये आणि मग त्या दिवस मी तर म्हणजे सगळं काय लहानपणी सांगायला शिकवलं होतं आमच्या वडिलांनी आणि मला समाजामध्ये काहीतरी काम करायचं होतं पण माझी परिस्थिती खूप खडतर आपण कुठं जायचं नाही यायचं नाही त्याच गावामध्ये माणसं सगळं बोलून द्यायचं नाही पण आपण काय काम करणार आहे समाजात पण मला माझ्या मनाला वाटत होतं समाजात काही काम करायचं होतं मग काही दिवस मी गुराळावर काम केलं ऊसतोडी गुळ बनवायचा काही दिवस कारखान्यावर काम केलं टायरवर आणि टायरवर असताना त्याच टायमाला मी बचत गट तयार केले बचत गट तयार करून चार महिने ऊस तोडायचे परत घरी येऊन बचत गटाचं काम पाहायचं मग त्याच्यामध्ये मी रोपं तयार करायला लागली रोपं तयार बचत गट तयार केले बचत गट पाईप ठेवून त्याला जोडले आणि त्याच्यामध्ये मी रोपं तयार करायला लागले हाताला काय काम नसायचं दुर्गम भाग आहे मग ते रोपं मी बचत प्रत्येक गावागाव महिलांना बचत गटाच्या महिलांना एक एक रोप देऊ लागलो तिच्या हळदी कुकाचा कार्यक्रम घेऊ लागलो हळदी कुकाला माझ्याकडे पैसा नसेल काय वाट म्हणून घेऊन द्यायला मग मी प्रत्येक महिलेला महिलेला एक एक वाण म्हणून रोपच देऊ लागलो त्याच्यातही मला माफ व्हायला म्हणत आपल्या इकडं पाणी नाही हे रोपं जागवायचे कसे हे वाढवायचे कसे आणि ते रोपं मी डोक्यावर पाणी घालूनच तयार करायचे मग मी एक महिलांना शिकवलं असं जंगलामध्ये जायचं अशा गारगोट्या गोळा करून आणायच्या त्याचा आळ करायचं त्याच्या झाड लावायचं त्या गारगोट्या तिथं झाडाच्या कडेला टाकायचं खाली एक बिसलरी बाटली लावायची आणि वर एक सलायनाची बाटली लावायची आणि 8 दिवसातून त्या 2 बाटल्या करायच्या आणि मी स्वतः झाडं जगावले आणि तेच झाडं मी महिलांना पण जगवायचं आणि हे काम करत असताना मग मी आता 5 वर्षे ते काम केलं आणि आता बियाचे पाकिट देते 10-5 अतिशय बी भरायचं 1 पाकिट बनवायचं आणि हळदी कुकाचं वाढ म्हणून ते पाकिट देतात ते प्रत्येक वर्षी मग हे काम करत असताना जे गावठी जे खाणं गावठी खाणं हायब्रिड खाणं केमिकल खतं औषधं जे माझ्या शेतामध्ये खूप आले म्हणजे माझ्या घरातले कुटुंब जे नवीन दिसल ते आणायचं शेतात जे नवीन दिसल ते खत मारायचं प्रचंड खत झाला पण त्याच्यापासून माझ्याच घरामध्ये मला थोडे थोडे आजार दिसू लागले तर मला 20 किलोमीटर 10 किलोमीटर पायी पायी पाठीची बाळ बाजून दवाखान्यात जावं लागायचं मग मी एक दिवस माझ्या रस्त्यात जाण्याचा विचार आला डोक्यामध्ये आणि घरी आले मी माझ्या घरातलं सगळं हायब्रिड केमिकल खतं औषधं हे सगळं बंद करायचं म्हणते पण माझ्या घरामधून मला खूप मोठा इरुद झाला खूप मोठा इरुद झाला आणि त्या इरुदाच्या जरा आगाच्या सपाट्यात मी त्या दिवशी बोलले काही आजपासून मी घरामध्ये काही बघणारच नाही सगळं काही तुम्ही बघायचं मी गप्प बसल्यामुळं माझ्याच घरामध्ये असा फरक झाला का माझा एक नातो आजारी झाला मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तो घरातच चांगला झाला असता पण दुर्लक्ष केल्यामुळं तो प्रचंड आजार वाढला त्याचा आमच्या भागामध्ये आपल्याला 5 दिवस 8 बेड संगमनेरला 3 दिवस तिथून नाशिकला न्याला जवळ नाशिकला दिलं रुपयासुद्धा राहिला नाही पण थोडंसं सोनं होतं आग ते मोडलं आणि तिथून बाळापार मुंबईला नेलं पण प्रचंड असा शेडून गेली का ते बाळ 1.5 महिना दवाखान्यात होतं तर 1.5 लाख रुपये लागले त्या टायमाला ते पैसे भरले नातेवाईकाने आणि तिथून पुढं माझं कुटुंब जसं सांगेल तसंच ऐकायला लागलं मग मी सगळं माझी शेती दिशी बी पेरायची सगळं गावरान बी पेरू लागले केमिकल खत औषधं बंद केले माझ्या घरातले आजार थोडे थोडे कमी दिसायला लागले मग मी हे काय नातेवाईकांना सांगायचे किंवा बचत गटांना सांगू लागले किंवा कुठं समाजाला सांगू लागले पण सुरुवातीला मला खूप अडचण आली याच्यामध्ये खूप लोक मला नाव ठेवायचे खूप बोलायचे खूप हसायचे पण माझं काम मी एक करीतच राहिले सांगतच राहिले प्रत्येकाला आणि असा पाऊस पडून गेला होता एक दिवस मी चालले होते बी लावाय शेतामध्ये छोटे छोटे गथुडे बांधले आणि ते टोकरीमध्ये भरून बी लावायला चालले होते तर त्या टायमाला आमचे बाईकचे साहेब साठे साहेब काही नवले साहेब अशी बाईकची टीमच आली तिथे रस्त्याने चालली तिथे सहज चहा प्या म्हणून
घेऊन शेतात चाली होते मग ती खाली गोट्यावर उतरून फुले आणि गोट्यावर उतरून ठेवल्याच्या नंतर ते बी त्यांनी बघितलं ते छोटी छोटी टोकरी बरे मावशी कुठं चालू होत्या म्हणे पाऊस पडला चालले शेतात गेलावा म्हणे कशा कशाचं म्हणलं येलो आपण भाजीपाला ते म्हणणं नावं सांगता का म्हणलं एवढे कुठं तुम्हाला नावं सांगू मग त्यांनी विचारलं मला कोणत्या बाजारची खरेदी आहे म्हणजे म्हणले बाजारचीच खरेदी नाही सर ही पारंपरिक घरचीच खरेदी मग ही घरची खरेदी मी सुरुवाती एक बीपासून बी वाढवायला लागले दोन बियापासून वाढवायला लागले जे जुनं आहे आमच्या आजीपासून आमच्या वडिलांपासून जे जुनं बी होतं ते कोणाकडे एक बी असलं का एक बी आणून लावायचं दोन बियापासून मी फुल बी वाढवलं त्याचं मग हे सगळं पारंपरिक गावठी हे सगळं देशीय गावराने मी त्यांना सांगितलं आणि मग ते एक दिवस आले तेव्हा मी राखेत बी चाळत होते राखेत ते म्हणे हे काय करता म्हणजे पारंपरिक राखेमध्ये असंच बी ठेवतो कशामुळं तर जे बी राखेमध्ये ठेवलं गाईच्या शेणामध्ये तर ते बी खाण्यासाठी जाते 10 वर्ष राहत आहे पण पेरणीसाठी 3 वर्ष जसे तसेच उगवून असते मी हाताने 3 वर्ष पेरले आणि 3 वर्ष लावते आणि आपल्याकडे बी नसलं ते दरवर्षी घ्यायचं दरवर्षी पेरायचं मग त्याच्या त्याला त्याला पीक जास्त येतं पण त्याला खत औषधं सुद्धा तेवढी वापरायला लागते आणि हे देशी जे आहे हे नुसतं मातीवर जरी टाकलं तरी ते स्वतःच्या ताकदीवर किंवा हायवर येतं मग हे त्यांनी हे त्यांनी बघितलं आणि त्यांनी सगळं बी बाहेर काढायला सांगितलं मला तर त्यांना 100 सव्वाशे वार माझ्या एकाच घरामध्ये भेटलं आणि मग त्यांनी मला खूप मोठी मदत दिली आणि त्यांच्या मदतीनं आजचा माझ्या पुढं काम गेली मला तर न्यायचंच होतं पण मी एक छोटीच्या गावामध्ये एक खेडे गावामध्ये मी अजून त्याच गावात असते मला जर बाईक संस्थेचे साहेब नसते भेटले आणि ती संस्था नसती भेटली तर मी माझ्याच गावात असते अजून मग त्यांनी मला मदत देऊन या समाजापासून काम कसं जाईल मग ठिकठिकाणी आम्ही प्रदर्शनं मांडू लागलो शेतकरी बचतगट बोलू लागलो शेतकरी गट बोलू लागलो आमचे पण बाहेर जाऊ लागलो मग त्याचं प्रशिक्षण देऊ लागलो आणि मी सुरुवातीला माझ्या शेतामध्ये मी सगळं केलं त्याच्यामध्ये 18 जातीचा वालगे 18-19 जाती वालगेवडा 16 जातीचं भात 2-3 जातीची नाचणी 3 जातीची वरय उडीद कुरसणी हे सगळं काही माझ्या शेतामध्ये करून ते शेतकऱ्यांना आणायचं आणि त्याचं प्रशिक्षण आम्ही पण दुसरीच्या शेतामध्ये जावं लागलो तिथं पण ते गावठी बेण्याचं सेंद्रिय शेतीचं हे त्यांना माहिती देऊ लागलो आणि बाईकने एवढी आम्हाला मदत की का गोर गरीब वाटला कारण आमचा खूप दुर्गम भाग आहे तिथपर्यंत कोणी येत पण नाही पोहोचत नाही आमचे अजून रस्ते पण नाही आहे गाडी पण आमच्या गावाला जायला रस्ते नाही आहे चांगले आणि लोक तर खूप येतात मग अशा ठिकाणी बाईक संस्था डोंगर दऱ्यामध्ये फिरून ज्या कर्तुक महिला होत्या त्यांना बाहेर आणायचं समाजापुढे आणायचं ठरवलं त्याने आणि हे काम मी आता असं 3500 महिन्यांबरोबर काम चालू आहे बचत गटाच्या माध्यमातून आणि आमच्या परिसरामध्ये खेड्यात आलेली जवळजवळ 150-200 गावांमध्ये काम चालू आहे आणि हे देशी बियाचं चालू आहे हे जे आहे ते प्रत्येक ठिकाणी नाही जवळ चाललेलं आहे आता निरज त्यांना बरंच येताना पाहिलं काही ठिकाणी निस्ता हरभराचं आहे काही ठिकाणी निसती तुरच आहे काही गावांना तिकडं आपल्या कसं नव्या तिकडे निसता उंच आहे मग आपण काय करतो हा जो भाजीपाला आहे जे गावठीमध्ये ना हब्रेडमध्ये काय फरक मी 4 जाती भात लावले 4 जाती हब्रेड भात 4 जाती गावठी भात तर त्याच्यामध्ये रासायनिक खत कुठलंच दिलं नाही पण रासायनिक खत न दिल्यामुळं भाताच्या 4 जातींना दाणे आले आणि जे जे हब्रेड होतं त्याला अशी दुर्बी सुद्धा आली नाही हा फरक शेतकऱ्याला आलो दाखवला एका बियापासून किती उत्पन्न येते एका काढीपासून एका बीपासून किती फुटो होतोय हा आम्ही बाईकच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला शिकवलो आणि मग हे काम समाजापासून गेलं आम्ही प्रदर्शन मागू लागलो हे बी मी माझ्या नावाचं चांगलं काम केलं का त्यांनी सुद्धा सर्व जगापासून काम पोहोचवलं मग हे काम करता असताना मी कधी शाळेची पायरी ऐकले नाही कधी शाळा शिकले नाही पण आज मला मोठमोठ्या कॉलेज उघडवली त्यात आज मला ह्या मोठमोठ्या शाळा उघडली त्यात तर मी म्हणते हे मला नाही बोलवती माझ्या कामाला बोलवितात आणि हे समाजापासून
मला बाईप समजते मग हे काम जागा कसं कसं द्यायचं मग बाईप समजता मला भेटली मग त्या छोट्याच्या झोपडीमध्ये वर गवत टाकले आणि छोटीची पडवी होती कारण माझी पहिल्यापासून मला शेणा मातीचंच घर घर पण नव्हतं राहिला माझ्या गोठ्यातच सगळं काही दिवस गेले आणि मग त्या पडवीमध्ये छोटीची झोपडी तिच्यात आम्ही 20 मिनिटं थापण केली पैशाच्या बँका भरपूर राहता गावोगाव राहता पण बियाची बँका जर केली तर हिच्यापासून शेतकरी बंधू प्रत्येक गावात अशी होईल हिच्यापासून शेतकरी बंधू पण सुखी होईल मग आम्ही बाईच्या मदतीनं ती बियाची बँका थापण केली थापण केली पण ती बँका पाहायला मागून खूप लोक येऊ लागले कॉलेजचे मुलं येऊ लागले विद्यार्थी येऊ लागले BA 7वीचे मुलं कृषी खात्यातले मुलं भरपूर येऊ लागले ते आले का आजी आम्ही तुमच्या कशी काय आले मी म्हणायचे आजी शिकेल नाही तर मी काय तुम्हाला काय शिकवणार आहे ते म्हणायचे आम्ही भरपूर शिकलो पण तुमच्याकडे जे ज्ञान आहे जे नॉलेज आहे ते आम्हाला शिकायचे पण मला त्या पडवीमध्ये बसतच मुलांना बसायला जागा व्हायची नाही तोपर्यंत लाईट नव्हती सगळं अंधार होऊन जायचं मग अशा का पुरस्कारानिमित्त मला आज जसं इथं बोलवलं असं मला पुण्याला बोलवलं पुण्याला बोलवलं चंद्रकांत दादांच्या हातची पुरस्कार वाटत होता आणि मला बरेच लोक तिनं पुरस्कार घेतात आणि म्हणे इथं भेटला तिनं भेटला नावं सांगत खूप अभिमानी आहे त्यांना आणि मला पुरस्कार घेतला आणि मला बोलायला लागलं मी म्हणले एवढे पुरस्काराचं मन व्यक्त करतात मला किती भेटले म्हणले हे सांगताच येणार नाही पण हे पुरस्कार ठेवायला जागाच नाही म्हणले आणि काय करणार हे पुरस्कार मी घेऊ काय करणार आहे मी खरंच रागाने बोलली एवढे पुरस्कार देतात हे पुरस्कार घेऊन काय करू चार मुलं आले त्यांना बसायला जागा नाही त्यांना भी दाखवता येत नाही चार पाहुणे आले त्यांना बसा जागा नाही मला भी ठेवायला जागा नाही काम तर मुलं समाजासाठी केलंय सुरू पण भरपूर समाज येतो हे म्हणतं करतं करू मदत ते म्हणतं करू मदत पण आजपर्यंत कोणा मदत केली नाही आणि मला सुद्धा हे जे माझ्याकडे पैसे असते ते मी शेड तरी बांधला असतं पण त्याला सुद्धा माझ्याकडे पैसे नाही आहेत मग हे काम इथून पुढं करावं का सुरू द्यावं मी डायरेक्ट अशी बोलले तिनं त्या स्टेजवर चंद्रकांत दादा पाटलांनी म्हणे मी एक घर एक 20 मिनिटं बांधून देतो म्हणले माझ्यासाठी नको देऊ बांधून मी आहे त्याच घरात राहील आहे त्या झोपडीत राहील पण माझ्या आलेल्या पाहुण्यांसाठी ना आलेल्या विद्यार्थ्यांसाठी तिनं बांधून तर तुमचे जलंभर उपकार नाही सर ना त्याने मला एकच महिन्यामध्ये म्हणजे 40 दिवसामध्ये एवढी मोठी 20 बॅका बांधून दिली का एकदम असं वाड्यासारखं घर बांधून दिले पण मी बाकी आहे त्याच घरात राहते त्याच्यामध्ये सगळं काम समाजाचं चालू आणि समाजाचं काम चालू त्याने एक बहीण म्हणून बहिणीचं नातं लावलं मला बहीण म्हणून एक BED दिली आणि मग तिच्यात सगळं आता किती पाहुणे आले त्यांना बसता येतं मुलं आले त्यांना बी दाखवता येतं मला बी ठेवता येतं आणि त्या दिवसपासून आमच्या घरामध्ये रांगोळी पण बियाचीच बनवल्या जाते गणपती पण बियाचा आणि त्याने मला बहिणीचं लाकूड तर मी सुद्धा बियाच्याच लाख्या बनवून त्यांना पाठीत असते लाख्या सुद्धा आमच्या घरात बियाच्याच आणि मग हे काम करताना मला आता एवढंच आहे का मला प्रत्येक ठिकाणी एवढ्या लांब लांब बोलीत आहे महाराष्ट्रात बोलीत आहे महाराष्ट्राच्या बाहेर बोलीत आहे पण आपण बाजारात जातो पैसे देऊन विष घेतो ते आपण खातो आणि कुठंतरी आजाराला बळी पडतो माता डॉक्टर सुद्धा शिकायला येतात आता आमच्या परिसरामध्ये डॉक्टर सुद्धा सांगतात की असेल नका तुम्ही गावठी खा म्हणून पण गावठी ठेवलंच नाही लोकांनी गावठी पिकवतीच नाही आता मग इथून पुढं तुम्ही आम्ही सगळ्यांनी हे गावठी केलं पाहिजे प्रत्येकाच्या बांधापासून हे गावठी बी गेलं पाहिजे प्रत्येकाच्या शेतात हे बीजा गेलं पाहिजे प्रत्येकाच्या शेतात किचन गार्डन झालं पाहिजे प्रत्येकाच्या शेत घरापाशी परत बागा असला पाहिजे आणि आपल्या बाळाच्या डब्याला 20 मुक्तच भाजीपाला डब्याला गेला पाहिजे तरच आपली पुढची पिढी चांगली गाठणार आहे आणि तरच आपली पुढची पिढी सुद्धा चांगली काम करणार आहे आता आपण जर हे 20 आपण जर काही नसत राहिलं तर ही काळी माती सुद्धा आपली आई आहे ती सुद्धा अन्नदाती माते आहे मग ती जर संपली तर आपली पुढची पिढी काय करणार आहे आपण तर असो पण पुढची पिढी काय करणार आहे एक ठिकाणी माझ्याकडून झाडं रोप बनवित होते तेव्हा झाडं नेले ते झाडं 2 वर्षामध्ये खूप मोठाले झाले आणि एक दिवस ते झाडं फवारले त्याचा पाला खाया करा कधी गळून गेला ते पण
तुमच्या पंजाडने लय 2 वर्षांमध्ये ते फुगवाडले म्हणजे पाणी तुमच्या कबर पुरते वाढणारच म्हणे. पण त्याला फवारा मारला तर एका रात्रीत पाला जाऊन गेला. म्हणलं तुम्ही उन्हाची फवारला असतील म्हणे. नाही 6 वाजता फवारले ते झाड. पण सकाळचं उठून पाहिलं तर 1 सुद्धा पान का त्याला शेंडा राहिला नाही. मग म्हणले कशाचा फवारा मारला म्हणे. कोबू फवारून आलो त्या कोबूचा फवारा त्याच्यावर मारला. कधी 6 वाजता पाला रात्रीचं गळून गेला आणि ते माझ्याकडे आले. मग मी त्याला एक प्रश्न विचारला म्हणले सर 30 भाजी एका रात्रीमध्ये कोबू फवारून आले एका रात्री झाड फवारले ते पाला गळून गेला तुम्ही जगत्यात का मरतात हे मला विचारणार. पण मी तुम्हाला विचारतात ती भाजी दुसऱ्या दिवशी तुम्ही कोणत्या तरी मार्केटला नेणार ती भाजी किती लोक खाणार त्यांच्या आरोग्यावर किती परिणाम होणार. परत त्या सरांनी मला 1 शब्दसुद्धा उत्तर नाही विचारलं. मग आपण बाजारात जातो पैसे देऊन मी घेतो तर आपण आपला भाजीपाला हे देशी बी प्रत्येकाच्या बांधापासून गेलं पाहिजे प्रत्येकाच्या शेतीमध्ये गेलं पाहिजे. आता माझ्याकडे म्हणतात 18-19 जातीचा वाल घेवडा आहे त्याच्यात गोडवाला असेल कडवाला असेल तांबडावाला असेल गुटका घेवडा लाल शिराचा घेवडा पतरा घेवडा पापडी बी घेवडा हिरवा लांब घेवडा हिरवा आखूड घेवडा लांब लाल घेवडा लांब गुटका घेवडा म्हणजे अशा 18-19 जाती असतात घेवडीच्या. मग रोज यांच्या घेवडीची भाजी होती का नाही. ती जातीचा भाजीपाले कांदी दोडका भोपळा वसळा पालक मेथी भेंडी गवार चंदन बटवा तांदूळ का लाल माठ हिरवा माठ मग ह्या आपल्या भाज्या. त्याच्यामध्ये एक कुटुंबची भाजी आहे प्रत्येकाच्या रात कोणी कोंबडा म्हणतो कोणी कुटुंब म्हणतो तिला ती एक मोठी औषधी वनस्पती भाजी. पण ते आपण रानभाज्यांचं बी आपण ठेवलंच नाही. आपण सगळं तन्नाशक मारून औषधं मारून सगळं संपवलं तर हे सुद्धा परत आणलं पाहिजे आणि हे गावठी प्रत्येकाच्या ताटात आलं पाहिजे. मी म्हणते गावठी जर नाही केलं तर माती संपल्याशिवाय कधीच राहणार. पुढची पिढी जिजामातासारख्या आपल्या मुली घडल्या पाहिजे. सावित्रीबाई फुल्यासारख्या आपल्या मुली घडल्या पाहिजे. डॉक्टर आंबेडकर बाबांसारख्या मुलं घडली पाहिजे. शिवाजी महाराजांसारख्याच जर मुलं घडवायचे असतील तुम्हाला आम्हाला पुढची पिढी तर याला गावठीच खावा घालावा लागेल आणि विषमुक्तच आणणं लागेल. तर याच्यासाठी आता इथून मागचे दिवस गेले पण इथून पुढे आपण परत शेतीकडे वळलं पाहिजे. आणि मी सांगते ही माती जर खराब झाली माती जर संपली तर तिला कुठला वैद्य आणणार आहे आपण कुठला डॉक्टर आणणार आहे. आणि माती चांगली असली तर आपल्याला अन्न चांगले देईल. आणि माती चांगली असली तर आपली पुढची पिढी जन्माला आली हो चांगली गडो नाही तर आपली पुढची पिढी काय खाणार आहे. मग याच्यासाठी मी एकटी किती करणार आहे. आमच्या भागामध्ये सगळं मी करते पण माझं असं स्वप्न आहे का सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण विषमुक्त अन्न झालं पाहिजे. विषमुक्त शेती पिकली पाहिजे आणि ही काळी मातीचं आरोग्य आपल्या आईचं आरोग्य आपण राखलं पाहिजे. याच्यासाठी तुमची आमची सगळ्यांची मदत पाहिजे. मी कुठल्या पुस्तकामध्ये ज्ञान नाही शिकले. मला ह्या काळ्या मातीनं शिकवलं मला निसर्गाने शिकवलं आणि जे निसर्गाच्या खुशीमध्ये राहून जे मी काम करते तेच काम आज मी समाजापुढे सांगते. आपण बदललो म्हणून निसर्ग सुद्धा बदलत चाललाय. कधी उठतो कधी पाऊस पडतो तर हे मला सगळं निसर्गाने शिकवलं मला पानाफुलाने शिकवलं आणि त्याच कामासाठी आज मला मोठमोठ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बोलली त्यात. तर हे माझं काम नसून मला निसर्गाने नसतं शिकवलं. मी निसर्गाची शाळा नसते शिकले तर मला आज तुमच्या पुढं काही बोलता आलं नसतं. मग याच्यासाठी तुम्ही आधी सगळ्यांनी विषमुक्त शेती पिकावली पाहिजे आणि शेतकऱ्यावर जे आत्महत्या होते आपण शेतकरी हायब्रिड बियाणं दरवर्षी आणतो दरवर्षी पेरतो त्याला नाही बाजारभाव भेटला कारण त्याला कोणतं औषधच तेवढी वापरावं लागतात ना. नाही बाजारभाव भेटला तर शेतकरी आत्महत्या करतो. मग शेतकऱ्याची आत्महत्या जर थांबवायची असं तर आपल्याला परत पाठीमागं वळवलं पाहिजे परत देशी बियाकडे आलं पाहिजे. मग तुम्ही म्हणजेल आता मावशी गगन भरपूर बी आहे पण ते आमच्या शेतीमध्ये येईल का. मग तुम्ही तुमचं साधा कुठं बाजरी जुनी बाजरी पिकत होती कुठं ज्वारी पिकत होती कुठं भात पिकत होतं मग हे जुन्याकडे वळा. तुम्ही थोडं थोडं एखाद्या आजीबाईला विचारा एखाद्या आजोबाला विचारा आपल्या इथं काय पिकत होतं आणि ते बी तुम्ही आम्ही प्रत्येकाने त्याचा वाढवा केला पाहिजे. शेतकऱ्याला सुद्धा प्रत्येकाच्या बांधापासून हे देशी बी गेलं पाहिजे.
प्रत्येकाचं ताट मी उतार झालं पाहिजे, तरच माझ्या कामाचं चित होईल. मग याच्यासाठी मला प्रत्येक ठिकाणी बोली तर मी हे सांगत असते. आणि मी शेतकरी बंधूं माझी एक कळकळीची विनंती आहे, ही माती वाचवा, माती वाचवा, ही काळी आई वाचवा, कारण हे संपत आली. आपण किती विषारी शेतामध्ये इकट टाकतो, ते पाणी आपल्या विहिरी जातं, ते पाणी आपण पितो, कुठंतरी आजारी येऊला बळी पडतो. पहिले जिऱ्याचं पाणी शेतामध्ये जायचे, कुठंतरी जिरा उकरायचे, त्या जिऱ्याचं पाणी प्यायचे. पण जंगलामध्ये जेवढे झाडं असतील औषधी वनस्पती, त्या झाडाच्या मुळ्या डाळांचं पाणी त्या जिऱ्यात यायचे, ते पाणी आपण प्यायचे. तेव्हा आजार नव्हते अजिबात. एखादी मुलगी जर डिलेवारी जर तर आमच्या भागामध्ये अजून महिला तीन तीन हाण्याने एक एक किलोमीटर वरून पाणी वा डोक्यो पाणी वाहत्या. पण शहरामध्ये हातातली पिशी सुद्धा घेऊन चालता येत नाही. त्या टायमाला खेड्यापाड्यांमधून अजून मुल्या ज्या रूममध्ये डिलेवारी जाते पिकीच्या त्या बाजूला सुद्धा माहीत होत नाही. आणि शहरामध्ये पहिल्या महिन्यापासून दवाखाना गोळ्या औषधं काम नका करू वजन नका उचलू तरी तिचं शिदिर होतं, तरी बाळाला पोटातच काही होती, काहीतरी बाळाला पोटातच आजार होते. मग हे कुठून आणले, हे सगळे आपण आणले आणि हे सगळे आपल्या खाण्यातून आले. पण मी सांगते ज्याच्यात चमक आहे त्याच्यात धमक नाही आहे, जे दिसायला चांगलं आहे ते आरोग्याला चांगलं नाही आहे. मग आपण काय करतो, फक्त दिसायला पाहतो, हा तांदूळ किती भारी, तो तांदूळ किती भारी, हॉटेलमध्ये जावं तर 50 वाट्या येतात. मग त्याच्यातला एक किंवा खा किंवा दोनच भाज्या खा, पण चांगल्या खा आपल्या घरामध्ये. ते माझी एक सांगणे तुम्हाला, एक कळकळीची विनंती. आणि एवढे बोलून मी मला इथं बोलवलं आज एवढ्या लांबून, माझ्याकडून नुसतं बोलू नका, नुसतं माझं दोन शब्द सुद्धा ऐकू नका, पण तुम्ही आम्ही सगळे ह्या कामाला लागा आणि या शाळेच्या मुलांना सुद्धा शिकवा. आता रात्री ते सर मला म्हणले तुमचं एक बाळ आहे पुस्तकामध्ये, म्हणजे नाही सर मला वाचताच येत नाही, तर तो आला असेल तर मला काय माहिती. म्हणे पण तुम्ही आई बघशाल तर खरं. म्हणे आता बघायला बरे दिवसापासून म्हणतात एक वर्षापासून थडा आलाय धडा आलाय, पण मला त्या धड्याचा अभिमान नाही. माझं जेवढं काम लोक ऐकतील, जेवढं काम घेतील, तेवढा एक मला अभिमान आहे. तर मला इथं बोलावलं, मी खूप खूप तुमचा आभार मानते. माझ्याकडून काही एखादा शब्द चुकून गेला असेल तर तो मला माफ करा, आणि जे चांगलं असेल ते नक्कीच घ्या. एखाद्याला परत नाही विचारायचं असेल तर तो पण विचारा. आणि ह्या कामासाठी आता कृषी सेवक कृषी केंद्रावर बोलित आहे, वरून मी कधी नाही बोल शाळेची पाहिजे, पण मोठमोठ्या कॉलेजवर येणे बोलित आहेत. आणि मला शेतकऱ्यामधील कॉलेजच्या मुलांमध्ये जास्त बोलायला वाटतं, आपलं काम कॉलेजचे मुलं कोणीतरी घेतील किंवा आपलं काम शेतकरी पुढं चालू करतील याच्यासाठीच मला बोलित. आज तुम्ही सुद्धा मला बोलवलं तर खूप खूप आभार मानते तुमचं, धन्यवाद देते. जय हिंद, जय हिंद.